आता बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भात. अजित पवार हे पत्रकारांशी बोलत आहेत. अजित पवार सभास्थळी पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी अजित पवार पोहोचले. कदाचित पाऊस रेड अलर्ट सारखा देखील पडू शकतो. तुम्ही बघताय काल आज कशा प्रकारची परिस्थिती मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहायला मिळालेली आहे. परंतु प्रशासनाने त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल, मेट्रो असेल, बाकीचे सगळे आमची पोलीस यंत्रणा असेल, PWD सगळ्या पुणेकर जे आहेत त्यांना एवढा पाऊस पडल्यानंतर तिथं चिखल राहू नये म्हणून आम्ही एक 1.25 फुटाचा प्लॅटफॉर्मच तयार केलेला आहे आणि त्याच्यावर आपण खुर्च्या ठेवणार आहे. त्याच्यावर कुणालाही चिखलामध्ये बसावं लागणार नाही. मेन जो हँगर आहे, मेन तंबू आहे त्याच्यामध्ये, आणि बाकीचं स्टेज विश तर व्यवस्थित त्या ठिकाणी केलेलं आहे. आज रात्रभर काम त्या बाबतीमध्ये चालेल आणि जेवढं चांगल्यातला चांगला सगळी व्यवस्था, सगळी काळजी येणाऱ्यांची नंतर पाहुण्यांची सगळ्यांची घेऊन हा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडनं चालू आहे. आणि तिथंच ते एक मेट्रोमधनं आल्यानंतर बाकीचे जे कार्यक्रम आहेत, उदाहरणार्थ भिडेवाडा त्याचा शुभारंभ आपण करतोय, हे सगळं तिथं ऑनलाईनच आपण करणार आहोत. तिथं एक एक ते जाहीर करतील निवेदिका आणि तिथं बटन दाबलं की तो पडदा बाजूला जाईल आणि त्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये जसे कार्यक्रम होतात, कारण वेळ कमी आहे आणि त्याच्यात कार्यक्रम बरेच असतात, तर त्या पद्धतीनं तो कार्यक्रम होणार. गर्दीमुळे पावसामुळे साधारण 11 म्हणजे उद्घाटन भूमिपूजन मिळून नाही शक्य नाही, कारण मधला मेन जो हँगर आहे तो मोठा आहे आणि तिथं पूर्णपणे पाणी बाहेर काढून दिलेले, स्टेजचंही पाणी बाहेर काढून दिलेले. जसं मधल्या काळामध्ये जळगावला कार्यक्रम झाला तेव्हा अशाच पद्धतीनं धो धो पाऊस होता. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. कार्यक्रम पार पडला आणि महिलाही आल्याही व्यवस्थित आणि म्हणजे आपापल्या घरी पण व्यवस्थित गेल्या. इथं मात्र हॉट ऑफ द सिटी मध्ये कार्यक्रम आहे. उद्या जर दुपारी संध्याकाळी पाऊस असेल तर काही जण विचार करतील की पावसात जायचं का नाही, परंतु आम्ही